नाशिकच्या सटाणा तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात पावसाने दमदार हजेरी लावली. हरणबारी धरणाच्या पाणी पातळीत त्यामुळे वाढ झाली आहे. मोसम नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. यंदाच्या हंगामात प्रथमच मोसम नदीला मोठा पूर आला आहे. मुल्हेर ते शेवरा गावांना जोडणारा पूलही पाण्याखाली गेला आहे. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळालं असून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे